नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SY BSc मैथमेटिक्स पेपर सेकंड ए सेमिस्टर 4 वेक्टर कैलकुलस दैट इज MT 242A या सब्जेक्ट मध्ये चैप्टर नंबर 2 इंटीग्रल्स ला सुरुवात करतो। त्याचं हे लेक्चर 1 लाइन इंटीग्रल वर आहे। टॉपिक आजचा आहे बघा ग्रीन्स थेरम। एग्जाम्पल बघा, एग्जाम्पल नंबर 1, यूज ग्रीन्स थेरम टू इव्हॅल्युएट। हे जे चिन्ह आहे हे लाईन इंटिग्रलचं आहे। लाईन इंटिग्रल e^(x + y)² dx + e^(y) + x² dy, where c is the boundary of region between y is equal to x square and y is equal to x। आता ह्या प्रॉब्लेमला नीट समजून घ्या। आम्हाला ग्रीन्स थेरम अप्लाय करायचा आहे, तर काय सांगतो सर्वप्रथम ग्रीन्स थेरम ते बघून घ्या। सो ग्रीन्स थेरम स्टेट्स दॅट लाईन इंटिग्रल MdX + ndy = (double integral), ज्याला आपण सरफेस इंटिग्रल असं म्हणणार, डबल इंटिग्रल (dy/dx) - (dy/dy) हे आहे स्टेटमेंट फॉर ग्रीन्स थेरम, वेर आर इज द रीजन बाउंडेड बाय द कर्व सी। आता आपण हे MdX ndy हे जे दिलं आहे याचा अर्थ dx जो कोइफिशियंट आहे त्याला m म्हणायचं आहे, dy जो कोइफिशियंट आहे त्याला n म्हणायचं आहे। म्हणून सर्वप्रथम आपण दिलेल्या इंटिग्रलवरून म्हणजे यावरून हा dx आहे त्याचा कोइफिशियंट जो असेल तो असणार m, हा dy त्याचा जो कोइफिशियंट असणार आहे तो n। तर लक्षात ठेवा हा dx आहे, dx हा जो कोइफिशियंट आहे तो असणार m, हा dy, dy जो कोइफिशियंट असणार हा तो असणार n। अशा रीतीनं आपण सर्वप्रथम ह्या दिलेल्या इंटिग्रलवरून m आणि n शोधून काढून घेणार। म्हणून मी इथं तसं लिहिले बघ, कंपेरिंग गिवन लाईन इंटिग्रल विथ अबव वी गेट m = (e^x + y)² हे बघ हा dx कोइफिशियंट ज्याला आपण m म्हणणार, सो m = काय होणार e^x + y² सिमिलरली dy कोइफिशियंट म्हणजे हा n, सो n = काय होणार e^yx² सो n = e^y(x)². तर सर्वप्रथम तुम्हाला m आणि n मी कसे शोधून काढले ते कळलं। आता हा c बाउंड्री ऑफ रिजन बिटवीन काय दिले तुम्हाला y = x² and y = x। आता परत बघा बरं का, हे जे तुम्हाला y = x² असं सांगितलंय आणि y = x सांगितलं, ह्या दोघांचे तुम्हाला शेप कळले पाहिजे। हा जो आहे ना हा स्टँडर्ड पॅराबोलाचं इक्वेशन तुम्हाला माहिती आहे y² = 4ax, इन शॉर्ट y² = x असं म्हटलं तरी तुम्हाला चालेल। म्हणजे याचा अर्थ हे स्टँडर्ड इक्वेशन आहे, हे आहे x² = y। मग x² = y हा जो पॅराबोल असतो ना, एक्स खरंच त्याचं इक्वेशन असतं x² = 4by असं त्याचं इक्वेशन असतं। मग तो पॅराबोला या टाईपचा असतो, असा वर त्याचा आकार असतो। हा पॅराबोला जो असतो ना असा, हा असतो x² = 4by। म्हणून हे बघा x² = y हा पॅराबोला मी असा काढला,
हे लक्षात ठेवायचं. मग वाय इज इक्वल टू एक्स, एक्स आणि वाय दोन्ही सिमिलर आहेत हा त्याचा अर्थ. एक्स इज इक्वल टू वाय म्हण किंवा वाय इज इक्वल टू एक्स म्हण, ह्या अशी जी लाईन असते ना ही नेहमी ओरिजिनमधून जात असते, कारण यात कॉन्स्टंट टर्म नाही म्हणून ती ओरिजिनमधून जात असते आणि बरोबर या अक्षाशी किंवा या अक्षाशी 45 अँगल करणारी ती असते. म्हणून बरोबर फर्स्ट क्वाड्रंटच्या मधोमध रेषा काढायची, ती आहे वाय इज इक्वल टू एक्स. इथून पुढे लक्षात ठेवा, वाय इज इक्वल टू एक्स ही लाईन जेव्हा तुम्ही काढता तेव्हा ती फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असणार, ती ओरिजिनमधूनच जाणार आणि बरोबर या क्वाड्रंटच्या मधोमध ती रेषा असणार, हे लक्षात ठेवायचं. म्हणून ही जी लाईन ही झाली वाय इज इक्वल टू एक्स. आणि हा जो पॅराबोला आहे हा झाला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय, म्हणजेच वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता हे दोन, हा पॅराबोला आणि ही लाईन, या इथं आणि या इथं एकमेकाला इंटरसेक्ट करत आहेत. आता हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शनसुद्धा आपण कसे काढणार ते समजून घ्या. सो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अँड वाय इज इक्वल टू एक्स, ह्या दोन म्हणजे एक हा जो की पॅराबोला आहे आणि दुसरी ही जी की स्ट्रेट लाईन आहे, यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जर तुला काढायचा तर लक्षात घे ही वाय इज इक्वल टू एक्स जे म्हटलं आहे ना, म्हणजे या इक्वेशनमध्ये वायच्या जागी जर तू एक्स ठेवलास तर हा त्याचा अर्थ. म्हणून हे बघा वाय, त्याच्या जागी मी लिहिणार एक्स आणि हा एक्स स्क्वेअर ॲज इट इज राईट. या वायच्या जागी मी लिहिला एक्स, हा आहे एक्स स्क्वेअर ॲज इट इज. आता जर मी हा एक्स या बाजूला नेला राईट साईडला तर तो निगेटिव्ह होणार, म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस एक्स इज इक्वल टू झिरो होणार. यामधनं एक्स कॉमन काढला तर इथं एक्स स्क्वेअरच्या ऐवजी उरणार एक्स, तर इथं काहीच उरणार नाही म्हणजे वन उरणार आणि हा इज इक्वल टू झिरो. याचा अर्थ याचे दोन सेपरेट भाग करा. क्वाड्रेटिक इक्वेशननुसार जर आपण पाहिलं तर एक्स इज इक्वल टू झिरो होणार, म्हणजे हा एक्स इज इक्वल टू झिरो आणि एक्स मायनस वन इज इक्वल टू झिरो. यावरून तुला एक्सच्या दोन किमती मिळतील, एक तर ऑलरेडी एक्स इज इक्वल टू झिरो मिळाली आणि दुसरी किंमत होणार हा जर वन या बाजूला नेला तर प्लस होईल, म्हणजे एक्स इज इक्वल टू वन. अशा रीतीने तुला एक्सच्या दोन किमती मिळाल्या, एक एक्स इज इक्वल टू झिरो आणि दुसरी मिळाली एक्स इज इक्वल टू वन. नाउ वाय इज इक्वल टू एक्स इज द वन ऑफ द इक्वेशन अँड पुट एक्स इज इक्वल टू झिरो, देन एक्स इज इक्वल टू झिरो सो वाय बिकम झिरो. एक्स इज इक्वल टू जर मी झिरो घेतलं तर वाय पण झिरो झाला हा त्याचा अर्थ. तर आपण असे खाली लिहिलं वेन एक्स इज इक्वल टू झिरो वाय ऑल्सो झिरो, म्हणजे पॉईंट ओ म्हणजे पहिला पॉईंट आपल्याला काय मिळाला झिरो झिरो. त्यानंतर परत वाय इज इक्वल टू एक्स हे इक्वेशन आहे. आता मी जर एक्सच्या जागी मगाशी मिळालेली एक्सची किंमत वन ठेवली तर, म्हणजे या एक्सच्या जागी मी वन ठेवला तर याचा अर्थ झाला वाय इज इक्वल टू वन, म्हणजेच एक्स इज इक्वल टू वन असताना वाय पण वन मिळतो. हे आपण इथे लिहिलं वेन एक्स इज इक्वल टू वन वाय पण वन, म्हणजे तो पॉईंट सेकंड ज्याला आपण ए नाव देऊ वन वन हा तर सेकंड पॉईंट होईल. अशा रीतीनं मगाशी जो आपण ग्राफ काढलेला आहे त्या ग्राफमध्ये ओ हा झिरो झिरो आणि दुसरा एक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ए वन वन लिहिलं हे तुम्हाला माहीत आहे. एकदा बघून घ्या, तर हा वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि वाय इज इक्वल टू वन हे दोन ग्राफ एकमेकाला ओ आणि ए मध्ये इंटरसेक्ट करतात असं आपण दाखवलं आणि ते पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपण काढले. ओ काय काढला झिरो झिरो म्हणून इथे लिहिलं मी झिरो झिरो, तर ए हा पॉईंट काय लिहिला वन वन. अशा रीतीनं या दोन ग्राफचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन झिरो झिरो आणि वन वन कसा मिळाला हे आता तुमच्या लक्षात आलं. त्या आधारे आपण ही डायग्राम काढलेली आहे, ही फिगर काढलेली आहे, ते पण नीट लक्षात ठेवा. आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढला,
त्यामध्ये इथं ओरिजिन दाखवली आणि पहिला ग्राफ जो काढला तो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वायचा, म्हणजे वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा. तो पॅराबोला असतो आणि तो असा पॅराबोला असतो, म्हणून पहिल्यांदा मी असा पॅराबोला काढला. नंतर वाय इज इक्वल टू एक्स ही लाईन काढली. तुम्हाला माहिती वाय आणि एक्स दोन्ही इक्वल दाखवले, म्हणजे एक्स आणि वाय ॲक्सिसच्या बरोबर मधून ओरिजिनमधून जाणारी तुला एक रेषा काढायची असते, दॅट इज वाय इज इक्वल टू एक्स ही ती लाईन. अशा रीतीनं हे दोन ग्राफ एकमेकाला जिथं छेदले त्यांचे हे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आम्हाला मिळाले. तर आपण इथं लिहिलं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन्स आर 0 0 आणि 1 1. त्यानंतर हा लाईन इंटिग्रल, अकॉर्डिंग टू ग्रीन्स थेरम लाईन इंटिग्रल ई रेस टू एक्स प्लस वाय स्क्वेअर डी एक्स प्लस ई रेस टू वाय एक्स स्क्वेअर डी वाय हा लाईन इंटिग्रेशन तुम्हाला दिलेला आहे. तो अकॉर्डिंग टू ग्रीन्स थेरम काय असतो, तर हे बघा, अकॉर्डिंग टू ग्रीन्स थेरम लाईन इंटिग्रल एम डी एक्स प्लस एन डी वाय, म्हणजे हा दिलेला इंटिग्रेशन जो की मी इथे लिहिलेला आहे बघा, इज इक्वल टू, म्हणजे इज इक्वल टू डबल इंटिग्रेशन, हे बघा डबल इंटिग्रेशन आणि डॅबा बाय डॅबा एक्स ऑफ एन. एन काय होतं तुला माहिती आहे, हे एन होतं, म्हणून डॅबा बाय डॅबा एक्स ऑफ एन, एन म्हणजे ई रेस टू वाय प्लस एक्स स्क्वेअर, मायनस हे मायनस डॅबा बाय डॅबा वाय ऑफ एम. एम काय तुला माहिती आहे, ई रेस टू एक्स प्लस वाय स्क्वेअर, म्हणून डॅबा बाय डॅबा वाय ऑफ ई रेस टू एक्स प्लस वाय स्क्वेअर असं मी लिहिलं. आणि पुढं आहे डी एक्स डी वाय, हे बघ डी एक्स डी वाय मी ॲज इट इज लिहिलं. आता तुला याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, हे पार्शल डेरिव्हेटिव्हचं चिन्ह असतं, डॅबा म्हणजे पार्शल डेरिव्हेटिव्हचं चिन्ह, म्हणजे फक्त एक्सचं किंवा फक्त वायचं आपण जेव्हा डेरिव्हेटिव्ह घेतो ते पार्शल डेरिव्हेटिव्ह. म्हणून या इथं तुला ज्या अर्थी डॅबा एक्स छेदात दिलंय, म्हणजे हे विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे फक्त तू एक्सच्या पदाचंच डेरिव्हेटिव्ह घेणार, वाय हा कॉन्स्टंट मानला जाणार. म्हणून या टर्ममध्ये हे बघ हा ई रेस टू वाय आहे, म्हणजे हा या ठिकाणी कॉन्स्टंट आहे, आणि फक्त कॉन्स्टंट असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 असणार, म्हणून ई रेस टू वायचं डेरिव्हेटिव्ह 0 होईल, म्हणून मी इथं लिहिलेलं नाही. पुढं आहे एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2x, कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे ना, मग एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असतं 2x, हा मायनस. पुढं आता मला विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, म्हणजे वाय जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं तर या ठिकाणी एक्सची टर्म कॉन्स्टंट असणार, म्हणजे ई रेस टू एक्स ही सिंगल टर्म जी आहे फक्त एक्सची आहे, याच्यात वाय नाही आहे, म्हणून ही कॉन्स्टंट झाली आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0, म्हणून या ठिकाणी मी ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहिलं नाही, ते मी 0 मानलं. पुढं आहे वाय स्क्वेअर, या वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काय होणार, 2y, म्हणून मी ते लिहिलं 2y. सो हे मायनस साईन, याचं डेरिव्हेटिव्ह 2y आणि हे डी एक्स डी वाय जे आहे तर पहिल्यांदा मी या ठिकाणी लिहिलं बघ dy आणि हा डी एक्स मी बाहेर लिहिला, कारण हे जे डबल इंटिग्रेशन होतं, या डबल इंटिग्रेशनमध्ये इथं मी एक्सचे आणि इथं मी वायचे लिमिट्स लिहिणार आहे. तुला माहिती वायचे जर लिमिट्स मी इथं लिहिणार तर इथं डी वाय येणार, हे एक्सचे म्हणजे या डी एक्सचं लिमिट डेरिव्हेटिव्ह बाहेर राहणार, म्हणून हे एक्सचे लिमिट आहे. आता तुला माहिती आहे एक्स किती आहे, 0 आहे, तेव्हा एक्स 1 पर्यंत आहे, म्हणजे 0 to 1 हे एक्सचे लिमिट झाले. तर वायचे लिमिट काय, वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, ते वाय इज इक्वल टू एक्स असं होतं ना, मग वायची लिमिट लिहिताना एक्स स्क्वेअर 2x असं मी लिहिलं, लक्षात ठेव वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि वाय इज इक्वल टू एक्स आहे, हे जे आहे हे असं आपण लिहू शकतो वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. तर इथं वाय इज इक्वल टू एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर 2x असं लिहिलं तरी चालेल. मग हे
पहिल्या इंटिग्रेशनला y ची लिमिट लिहिले म्हणून इथं मी dy लिहिला आणि चौकोनी कंस करून या वेळेस इथं मी dx लिहिला. म्हणजे मी इथं फक्त इंटिग्रेशन जेव्हा घेणार तेव्हा विथ रिस्पेक्ट टू y घेणार आहे. आता इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y घेत असताना तुला माहिती आहे कॉन्स्टंट जर असेल तर त्या ठिकाणी फक्त ॲड करावा लागतो y, y ॲड करावा लागतो. म्हणून काय होईल माहिती का, हे बघ हे 0 to 1 लिमिट मी लिहिलं. आता हे मी लिहिणार नाही कारण हे जे दोन लिमिट आहेत मी या चौकोनी ब्रॅकेटच्या इथं लिहिणार आहे. म्हणजे इथं मी इंटिग्रेशन घेणार, 2x चं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. लक्षात ठेव हे विथ रिस्पेक्ट टू y आपण इंटिग्रेशन घेतो आहे म्हणजे हे कॉन्स्टंट आहे ना, इंटिग्रेशनमध्ये तसंच राहतं. आणि या इथं येतो 1चा इंटिग्रेशन y. इथं काय नाही म्हणजे y ची टर्म नाही म्हणजे 1 आहे. सो 1च्या जागी येणार y, हे मायनस साईन. आता या ठिकाणी y ची टर्म आहे म्हणून हा 2 जसाच्या तसा राहील. आता वायचं विथ रिस्पेक्ट टू y इंटिग्रेशन काय होईल, इथं काय नाही म्हणजे 1 आहे लक्षात ठेव. त्याच्यात अजून एक ॲड करायचा असतो म्हणजे 1+1 होणार 2 आणि त्यानेच भागायचं अपॉन 2. तर हे जे इंटिग्रेशन ज्यावेळेस आपण घेतो वायचं इंटिग्रेशन याचा अर्थ y रेस टू 1 आहे, काय नाही म्हणजे 1 आहे. त्या 1मध्ये अजून एक ॲड करायचा, ही इंटिग्रेशनची डेफिनेशन. सो 1मध्ये एक अजून ॲड केलं तर 1+1 2 होतात. म्हणून या इथं मी लिहिलं y स्क्वेअर म्हणजे y रेस टू 2 आणि यानेच भागायचं असतं म्हणून छेदात लिहिलं 2. आता हे जे लिमिट आहेत x स्क्वेअर आणि x हे या इथे लिहून टाकायचे. हा dx जसाचा तसा लिहायचा. मग आता तुला माहिती हा 2 हा 2 छेदातला अंशातला कट झाले म्हणजे उरला फक्त y स्क्वेअर. आता इथं तुला जिथं जिथं y दिसेल तिथे तिथं अप्पर लिमिट x आणि लोअर लिमिट x स्क्वेअर भरायचं आहे, हे लक्षात ठेव. हे जे आहे या ठिकाणी y इथं आहे, y इथं आहे, अप्पर लिमिट लोअर लिमिट वायच्या जागी आपण सबस्टिट्यूट करणार. तोपर्यंत इंटिग्रेशन 0 to 1 हे मी जसंच्या तसं लिहिणार, हा 2x जसाच्या तसं लिहिणार, वायच्या जागी मी अप्पर लिमिट म्हणजे x लिहिणार, मायनस हा वाय आहे, या वायच्या जागी मी एक्स लिहिणार म्हणजे वायचा स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर. म्हणून इथं मी लिहिलं एक्स स्क्वेअर. हा अप्पर लिमिट भरून झालेला भाग आहे म्हणून कंस पूर्ण केला, मध्ये मायनस साईन द्यायचं. आता लोअर लिमिट भरायचं आपल्याला, लोअर लिमिट. सो लोअर लिमिट कसं लिहिणार तू, जिथं जिथं वाय तिथे तिथं आता एक्स स्क्वेअर हा लोअर लिमिट आहे, तू सबस्टिट्यूट करणार म्हणजे हा 2x जसाच्या तसा, ह्या वायच्या जागी लोअर लिमिट म्हणजे एक्स स्क्वेअर, हे मायनस साईन. वायच्या जागी लोअर लिमिट एक्स स्क्वेअर लिहिशील म्हणजे एक्स स्क्वेअरचा परत स्क्वेअर, ही वायची किंमत आहे एक्स स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर आणि हा बाहेर dx ॲज इट इज. मग हे झालं बघ 2x स्क्वेअर, हे बघा 2x स्क्वेअर हा मायनस एक्स स्क्वेअर. मग मायनस साईनने जर याला सोडवलं तर मायनस हा 2x इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स क्यूब, परत हे मायनस मायनस प्लस एक्स रेस टू 4 आणि हा dx ॲज इट इज अशा रीतीने. आता तू याचा जर नीट विचार करशील तर तुझ्या असं लक्षात येतं की हा 0 to 1 इंटिग्रेशन, हा 2x स्क्वेअर, हा एक्स स्क्वेअर मायनस, मग हा मायनस 2x क्यूब आणि हे मायनस मायनस प्लस एक्स रेस टू 4, मग हा बाहेर dx ॲज इट इज. आता काय, आता हे काय होतं बघू, 2x स्क्वेअर मधून 1x स्क्वेअर गेला, खाली उरला 1x स्क्वेअर, हा मायनस 2x क्यूब आणि हा एक्स रेस टू 4 ॲज इट इज आणि बाहेर हा dx. आता आपल्याला याचं इंटिग्रेशन घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू x, dx येणं येतं म्हणजे विथ रिस्पेक्ट टू x. मग या प्रत्येकाचं इंटिग्रेशन घ्या विथ रिस्पेक्ट टू x. तर तुला माहिती
इथं जो पॉवर आहे त्याच्यात एक ॲड करायचा असतो आणि त्यानेच डिवाइड करायचा असतो. म्हणजे आता हे जे लाईन इंटिग्रेशन होतं याची लिमिट जी आहेत ते मी या कंसाच्या इथं लिहिलेले आहेत, लक्षात ठेव. त्यामुळे आता इंटिग्रेशन घेतो आहे मी म्हणून इथं इंटिग्रेशन येणार नाही, डायरेक्ट इंटिग्रेशन घेतो आहे मी. इंटिग्रेशन कसं घेणार, इथं 2 आहे ना त्याच्यात एक ॲड कर, झाले 3 आणि त्याने डिवाइड कर 3, म्हणजे एक्स क्यूब अपॉन 3. हे मायनस साईन हा 2, याच्यात एक ॲड कर म्हणजे 3 + 1 म्हणजे 4 झाले, x^4 आणि त्यानेच डिवाइड कर म्हणजे 4 डिवाइड केले. पुढं हा 4 आहे याच्यात एक ॲड कर, हे इंटिग्रेशन होतं म्हणजे 4 + 1 दॅट इज 5 आणि त्यानेच डिवाइड कर अपॉन 5. आणि हे जे लिमिट होतं 0 to 1 ते मी आता इथं लिहिलं आहे, म्हणजे मी हे अप्पर लिमिट आणि हे लोअर लिमिट सबस्टिट्यूट करणार. तत्पूर्वी हा एक्स क्यूब अपॉन 3 मायनस 2 याला भाग जातो 2 to the 4 म्हणजे x^4 अपॉन 2 आणि x^5 अपॉन 5 हे उरलं. आता यामध्ये जिथं जिथं एक्स तिथं तिथं पहिल्यांदा मी अप्पर लिमिट 1 भरणार. म्हणजे बघा एक्सचा क्यूब म्हणजे कोणाचा क्यूब, 1चा क्यूब, म्हणजे 1चा क्यूब किती होतो, 1च होतो अपॉन हा 3 मायनस इथं x^4 आहे, हे 2 नंतर कट झालं, x^4 आहे म्हणजे 1^4 अप्पर लिमिट भरायचं, 1^4 आणि एकाचा 4 घात एकच असतो म्हणून इथं मी लिहिलं 1 आणि आपण हा 2 जसाच्या तसा. पुढं x^5 आहे म्हणजे 1^5, 1^5 किती असतो, 1च असतो अपॉन हा 5 ॲज इट इज आहे. आणि अशा रीतीनं या कंसामध्ये मला हे मिळलं. आता मी मध्ये मायनस साईन देणार आणि लोअर लिमिट सबस्टिट्यूट करणार, म्हणजे जिथं जिथं एक्स तिथं मी 0 लिहिणार, म्हणजे इथं 0, इथं 0, इथं पण 0, म्हणजे तिन्ही ठिकाणी 0 आलं. आता यांच्या छेदाला काही किंमत नाही राहिली कारण अंशात 0 आला. 0चा क्यूब काय, 0, 0चा 4 घात काय, 0, 0चा 5 घात काय, 0, आणि 0 आपण काय पण असू दे शेवटी 0 असतो. म्हणजे हा 0, हा 0, हा 0, थोडक्यात हे सगळेच 0 आहे म्हणून मी इथं लिहिलं डायरेक्ट एकच 0 लिहून टाकलं. आता मला यांच्यात लसावी काढायचा आहे, 3, 2, 5. तुला या पदांमध्ये एलसीएम काढायचा आहे. एलसीएम कसा काढतात तुला माहिती आहे, या तिघांच्याही पाड्यामध्ये येणारी संख्या लहानात लहान स्मॉलेस्ट नंबर तो 30 आहे. 30 तिनाच्या पाड्यात 30 येतो, दोनाच्याही पाड्यात 30 येतो, पाचाच्याही पाड्यात 30 येतो. ही सगळी लहानात लहान संख्या आहे 30, याच्यापेक्षा मोठ्या किती काही असतील पण लहानात लहान संख्या 30 आहे जी की या तिघांच्या पाड्यात येते. मग आता मी म्हणलं कसं माहिती का, 3, 10, 30 मला 30 म्हणायचं आहे, 30 एलसीएम, म्हणून या पदाला मी 10 गुणलं. 2 × 15 = 30 होतात म्हणून या पदाला मी 15 गुणलं. पुढं 5 + 30 म्हणून या टर्मला मी 6 गुणलं. वरती तर प्रत्येक ठिकाणी एकच आहे, त्याला मी जर याने गुणलं तर 10 × 1 = 10/3. आता आपण 3, 2, 5 मी नाही लिहिणार, आता डायरेक्ट एलसीएम 30 लिहून टाकणार. म्हणजे इथं 10 × 1 = 10, तर इथं 15 × 1 = 15, तर इथं 6 × 1 = 6 असं मी लिहिलं. म्हणजे 10 − 15 + 6 हे तर 0च आहे. अशा रीतीनं 15 आणि हे झाले बघ 10 × 6 = 16, म्हणजे 16 मधून 15 गेले खाली उरला 1 आणि हा छेदातला 30. थोडक्यात लाईन इंटिग्रल e^x + y² dx + e^y x² dy याची किंमत आली 1/30. धन्यवाद मित्रांनो, हा होता ग्रीन्स थेरम. यातल्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण एक उदाहरण घेतलं, पुढच्या लेक्चरमध्ये अजून उदाहरणं बघूया.
पण ग्रीन्स थेरमची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.